नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रवीण राठोड आणि तुम्ही पाहता माझं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट। तर मित्रांनो, आज आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेले ज्यामध्ये पीक विमा योजना अंतर्गत असणार आहे, ज्यामध्ये पीक विम्यासाठी कृषी विभागाचे पंचनामे ग्रह धरावेत असे या ठिकाणी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे या ठिकाणी संचालक गायकवाड यांनी सांगितले। त्याचबरोबर गायकवाड यांनी मुख्यमंत्री व शरद पवार यांना एक पत्र लिहिले, त्यामध्ये यांनी सांगितले की विभागाचे पंचनामे या ठिकाणी ग्रह धरावे, कारण की या ठिकाणी कंपनीची एक अट होती की 72 तासांच्या आठ या ठिकाणी ऑनलाईन त्यांनी दावा करावा शेतकऱ्यांनी त्यांचे नुकसान भरपाईची। त्याप्रमाणे सर या ठिकाणी बघितलं तर सर्व शेतकऱ्याकडे मोबाईल नसल्यामुळे या ठिकाणी त्या शेतकरी या ठिकाणी या पीक विम्यापासून वंचित राहतात। त्यासाठी या ठिकाणी सरसकट या ठिकाणी कृषी विभागाचे पंचनामे ग्रह धरून या ठिकाणी सरसकट पीक विमा मंजूर करावा या ठिकाणी सांगितले। सविस्तर बातमी बघूया काय या ठिकाणी काय गायकवाड यांनी सांगितले। तर मित्रांनो, या ठिकाणी अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना कृषी विभागाने केलेल्या पाहणे व पंचनाम्याच्या आधारे या ठिकाणी नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी पाणनेर बाजार समितीचे सभापती व जिल्हा बँकेचे संचालक या ठिकाणी प्रशांत सबाजीराव गायकवाड यांनी माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे या ठिकाणी निवेदनाद्वारे या ठिकाणी केलेली। यामध्ये बघितलं तर भरपाई मिळण्यासाठी आता पंचनामे होणार नाही, या त्याऐवजी शेतकऱ्यांना मोबाईल वर माहिती देणे बंधनकारक केले आहे। मात्र अजूनही अनेक शेतकऱ्याकडे मोबाईल नाहीत, त्याचबरोबर अन्य बाबी उपलब्ध नसल्याने या ठिकाणी गायकवाड यांनी दिलेल्या निवेदनाला निवेदनात म्हटले आहे। त्याचबरोबर त्यांनी नुकताच झालेल्या अवकाळी पावसाने रब्बीतील या ठिकाणी उन्हाळी पिकांचे मोठे नुकसान झाले, अनेक शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली घास या ठिकाणी अवकाळी पावसामुळे हिरावून गेली। त्याचबरोबर शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे, त्यांना पीक विम्याची भरपाई मिळाली, यासाठी आता पूर्वीसारखे पंचनामे ग्रह धरले जाणार नाही। त्याऐवजी शेतकऱ्यांनी ऑनलाईन अथवा ईमेलद्वारे कंपनीला 72 तासांच्या आत या ठिकाणी माहिती कळवावी असा नियम केला आहे। मात्र अनेक शेतकऱ्याकडे ही माहिती देण्यासाठी मोबाईलच नाही या ठिकाणी सांगितले, अनेक शेतकरी ईमेल वापरत नाही, त्यामुळे असे शेतकरी विम्यापासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे। त्यामुळे नियमात बदल करून कृषी विभागाचे पंचनामे ग्रह धरून पीक विमा द्यावा असे या ठिकाणी गायकवाड यांनी सांगितले। ठीक आहे, अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता। व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा, साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा। इथेच थांबा। जय हिंद, जय महाराष्ट्र।